कशातर्फे सामान्य लोकांना वतीनं सांगण्यात येणार आहे की कशा पद्धतीने साजरा व्हावा. शासन आणि जळगावच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने असं एक सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण एक गाव एक गणपती, एक नगरपालिका आणि महानगरपालिका वॉर्ड एक गणपती असे. मी सर्व लोकांना या संकल्पनाबद्दल आपल्याला प्रतिसाद द्यावा आणि ये विनंतीला प्रतिसाद द्यावा याच्यासाठी आपण सर्वांना विनंती करतोय. याचा आपल्याला भरपूर फायदा आहे. याच्यामध्ये आदरणीय लोकमान्य तिलकांची जो भावना होती, जो विचार होते की पूर्ण गावांनी आणि अतिशय आणि प्रशासनाच्या वतीने जो काही आपण सुविधा त्या गणपती मंडळाला देतो त्याच्यामध्ये आपली सुरक्षाच्या विषय असेल, स्वच्छता पाणी वगैरेचा विषय असेल, ते अजून उत्तम रीती देऊ शकणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचणी कोणाला येणार नाही आणि एक अतिशय भव्य असा विचार याच्यामध्ये करू शकणार आहे. शासनाच्या गणपती मंडळ सर, गणपतीच्या ज्या मूर्ती आहे किंवा गणपतीचे जे साहित्य बनवणार आहे यावर काही शासनाचे नियम असणार आहेत का? याच्यामध्ये जे शासनाचे जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचे जो नियम आहे ते तो आपल्याला आधीपासून माहिती आहे आणि ते लागू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही कार्सिनोजेनिक आयटमचा वापर होऊ नये, त्याच्यामध्ये डिकम्पोजेबल गणपती असावा, याबद्दल पूर्ण गावांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा आणि अगर असा झाला तर